राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 विसरवाडी येथील पूल 2 पाण्याखाली गेल्याने त्यानंतर महामार्गावरील पर्यायी पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस सुरू करण्यात आल्याचे पत्र नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने दिले आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तात्पुरता वळण रस्त्यावरील रहदारी ही दिनांक 11 जुलै सोमवारपासून साक्री तालुक्यातील शेवाळी निजामपूर नंदुरबार विसरवाडी अशी तसेच दहिवेल छडवेल नंदुरबार विसरवाडी या मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे इंधन व पैशांची नासाडी होत होती. 3 दिवसापासून वाहन चालक प्रचंड हैराण झाले होते. धुळे सुरत महामार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. विसरवाडी परिसरात वरील डोंगराळ भागात पावसाचा जोर कमी झाल्याने महामार्गावरील पर्यायी रस्त्यावरील पुलाचे काम तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण झाल्याने महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.